शहरामध्ये एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मामाने भाच्याला जीव मारण्याची दिली धमकी, फौजदार चौकीमध्ये गुन्हा दाखल. सोलापूर येथील हर्षल चिंचन सुरे या भाच्याला मामा सदानंद माळवदकर आणि त्यांचा मुलगा ओंकार माळवदकर यांनी भाच्याच्या मुलाला बदनाम करण्याचे, माझ्या मुलीला बदनाम करतो असे म्हणून मारहाण केली. भाच्याच्या मानेवर आणि पाठीत मार लागल्यामुळे भाच्याने फौजदार चावडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला आहे. मी आज ते चौकात परवून घेण्यासाठी गेलो असता ओंकार माळवदकर आणि सरन माळवदकर माझे मामा आणि मामाचा मुलगा या दोन व्यक्तीने मला जबरदस्त मारण केली आहे. माझ्या खिशातले 10,000 रुपये काढून घेतले आहेत. तसेच माझी सोन्याची गांठी अर्ध्या तोळ्याची ही काढून घेतली आहे. तसेच मला तुम्ही नोकरी घालवतो किंवा आमच्या मुलाचं आणि आमच्या पोरीचं नाव खराब करत आहे असं माझ्या आमची नावाही खराबी करत आहेस तू असं म्हणून मला मारहाण केलेली आहे. तसेच माझ्या जीवाला मारहाण केलेली आहे आणि माझं इथं ओरबडलं सुद्धा आहे. हे पा आणि पाटीसुद्धा लागलेलं आहे मला. असेच तुला जीव मारून टाकीन अशी सुद्धा मला धमकी दिलेली आहे या व्यक्ती. पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र. महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास.